नमस्कार मित्रांनो, मी संतोष पाडळ, संतोष पाडळ लॉगवरती पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून सगळ्या सबस्क्रायबर परिवाराचं सगळ्यांचं स्वागत करतो. मी सगळ्यांना पुन्हा एकदा या पहाटेच्या शुभेच्छा देतो. मित्रांनो, पुन्हा एकदा गावाकडची पहाट उगवलेली आणि सूर्याची किरणं, म्हणजे गेले 10 ते 15 दिवस सूर्याच्या किरणांचा लवलेश मात्र दिसत नाही, म्हणजे काहीच उगवलेलं दिसत नाही. मधी मधी असा सूर्य येतो, म्हणजे तळपणारा असा सूर्य काही उगवलेला दिसत नाही, कारण का सध्या लावणीचं मौसम चालू आहे. आणि आता मी पण निघालो आहे तिकडे, म्हणजे शेतावरतीच, कारण का भात लावणीचा मौसम चालू झालेला ना. हा जो नक्षत्र आहे तो म्हणतात की भात लावणीचाच आहे, आणि त्यामुळे भात लावणीला सुरुवात केलेली आहे आजूबाजूला लोकांनीसुद्धा. कारण एवढी काय फारशी मोठी शेती नाही, परंतु छोटे मोठे जे काय छोटी मोठी शेती आहे ती शेती लावण्याचं काम चालू केलेलं आहे. तर मित्रांनो, आजपासून आम्ही म्हटलं लावणीला सुरुवात करूया, मुहूर्त करूया श्री गणेशा, आणि वेळेतच, कारण पाऊस असेल तर वेळेतच भात लावला तर वेळेत कुठलंही काम केलं तर बोलतात ना, तर त्याला चांगल्या प्रकारे पीक मिळतं. आणि वेळेत नाही लावलं तर ते काय पीक लवकर म्हणजे होत नाही, कारण कोणतीही गोष्ट वेळेतच झाली पाहिजे हा नियमच आहे. तर त्यामुळे आत्ता आज बघूया म्हटलं भात लावणीला सुरुवात करूया. तर मी आत्ता निघालो, तर पुन्हा एकदा सांगतो की चॅनलवर प्रथमतः कोण नवीन असेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण या कोकणातली अशाच चांगल्या चांगल्या व्हिडिओनी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती या भात लावणीच्या किंवा कुठल्याही कामाची वेगवेगळी पद्धत आहे ती तुम्हाला पाहायला मिळते. तर जाऊया आता आपण शेतावरती आणि बघूया कशाप्रकारे भात लावणीला सुरुवात केलेली जात आहे ती, आव्हान वगैरे खतना किंवा काय काम चाललं आहे ते पाहणार आहोत. तर शेतावरती आलो आहे आत्ता, आणि आमच्या शेतावरती उपील चांगली जोरात होते हो, कारण आम्हाला पाण्याचं टेन्शन नाही, कारण शेतावरती इकडे उपलीचा म्हणजे एकदा उपील झाली की 5-4-5 दिवस पाण्याचा अगदी चांगल्या प्रकारे जमा झालेलं असतं पाणी उपलीचं. त्यामुळे ह्या दिसत आहेत आपल्याला सगळ्या शेताच्या बांधावरून कसे पाणी उपलीचं वाहत आहे अगदी जोरात, कारण पाणी चांगले बऱ्यापैकी साठा झालेला असतो. आणि हे पण शेतात आपल्याला दिसत आहे की जोरात उपील आहे. तिकडं आमच्या मामाने आपल्या मांगारीन हां, आणि हे चाललं आहे काय बघा, आमच्या मागाने आव्हान खतायचं काम चालू झालेलं आहे. तर आव्हान खतण्याची पद्धत आपण बघतो आहे, आणि हे साप आव्हान खतलं जात आहे, कारण का मध्ये मध्ये उताडा ठेवत नाही, काही काही वेळेला उताडे ठेवले जातात, पण हे आव्हान अगदी साप आपण खातो. आणि हे अशा प्रकारे मूठ बांधायला तर आपण बघूया मूठ कशा प्रकारे बांधता येते. मला पण जमत नाही कधी कधी हे बघा असं फिरवलं झालं. तर अशा प्रकारे आपण बघतोय मूठ बांधून वगैरे कसं, अगदी तो मूठ सुटतसुद्धा नाही, म्हणजे किती आपण धुवायला घेतलं किंवा काय घेतलं, एखाद्या वेळेस कधी सैल बांधलेलं असेल तर सुटेल, परंतु जर व्यवस्थित बांधला असेल तर सुटत नाही. आणि हे आत्ता बऱ्यापैकी लावणीसाठी आव्हान म्हणजे रोप तयार झालेलं आहे भात शेतीचं, आणि सगळे तिकडं ते लांब अगदी रांगाच्या रांगा दिसतंय ते भेंडीचं आहे, मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि आत्ता आपण मित्रांनो, आत्ता मी शेतात येऊन पोचलेलो आहे, आणि आता आपण लावणीला म्हणजे बैल धरायला सुरुवात करणार आहोत नांगर चिखल काढण्यासाठी. आणि आजपासून खऱ्या अर्थाने भात लावणीला सुरुवात करणार आहोत. तर बघूया आता आपण लावणीची आजची व्हिडिओ. Thank you.
आता पहिला तास फिरवलेला आहे, म्हणजे पहिला तास असो बेर केलेली नाही आहे, परंतु शेताची बेरीचा पहिला तास फिरवलेला आहे. आणि आता एक तास फिरवून नंतर चिखलीला चिखल करायला घेणार मशागत करण्यासाठी. कारण का म्हण आहे मराठी माणसाची, शेतामध्ये ताशी तर तासाला येतील कदशी. हां ते असं म्हणतात जुने लोक, तर त्याप्रमाणे चालू मन चालू आहे. जरा पहिल्यांदा म्हटलं दम टाकून देऊया. आणि कारण का चिखल असतो ना ओढायला पण भारी पडतं. आता आपल्याला ना याच्यातून फिरायचं म्हणजे एवढा त्रास असतो की अक्षरशः पाय पण आपला उचलत नाही या चिखलातून. तर मग त्यावरूनच आपल्याला विचार करायला लागतो की बैलांना किती त्रास होतो. तर आता आपला हा झाला की आपण चिखल करायला तास फिरवणार आहोत बैलांना आकलून. आणि मग चिखलीचा तास झाला की आडवा तास करू. तो आडवा तास करताना सुद्धा आपण बघणार आहोत. आणि आता हा उभा तास घेतलेला आहे, मग एक मधून आडवा तास केला की चिखल झाली असं समजायचं. आणि मग भात लावायला सुरुवात. फेरीचा आणि एक चिखलीच्या अगोदर एक तास फिरवता ना तो पूर्ण झालेला आहे. आणि आत्ता खरा चिखलीला तास आपण बैल फिरवायला घेणार आहोत चिखल पडल्यानं चिखल पाडायला. आणि नंतर मग आपण काय करणार की भात लावायला सुरुवात करणार, मुहूर्त करणार. चले जाऊन चा. हा सुरुवात झालेली आहे. आणि खास माणूस भात लावण्यासाठी, म्हणजे त्याच्याकडे स्पीड भरपूर आहे भात लावण्याची, तर तो भात लावण्यासाठी सुरुवात केलेली आहे. श्री गणेश केलेलं आहे हे बघा. या भात लावा, या सुरत बघू भात लावा. या आता भाताला सुरत लावली आहे, कमी केलेली आहे. पटापट पटापट भात लावून घेतो.
आईच्या पुढ्यात आमच्या बघा काय नातन्याची भाकरी सुकट आणि जरा दुकानावरून गेलं होतं ना बाहेर तो वाडा आणलेला आणि मस्तपैकी आई भाकरी खाते बघा नातन्याची भाकरी खाऊन माणूस टाट असतो तशीच आमची म्हातारी पण टाट आहे कपडा बिपडा अगदी कपन बांधलेला आहे पाठीचा कणासुद्धा बाहेर आलेला आहे पण आई आमची अगदी भाकरे खाऊन अगदी ताट आहे तन्मयची आमच्या आजी तन्मय आमचा बसून नाश्ता करतो आहे कारण का इथं जरा पावसातून सगळीकडे ओलं झालं ना आत्ताच गोवारे आला गुरठे बांधला नाहीत गोवाऱ्यान आणि बटाट्याची भाजी आणि तांदळाची भाकरी आई बा खाते नातन्याची भाकरी आणि हा खातोय बटा तांदळाची भाकरी तर म्हणजे अशा प्रकारे आपल्या या कोकणामध्ये ही लावणी चालू आहे आणि लावणीचं काम अगदी जोरात चालू आहे तिकडे आमचा तुषारने सुद्धा नांगर धरले बघा अगदी बटावर आमचे पाणी उडवायचं काम करताय चिखलातून आणि तुषार अगदी तो ठाण मांडलेला आहे या चोंड्याची चिखल करीन तर मीच करीन असा तो म्हणतोय चिखल केल्याशिवाय दम नाही काढणार सोडणार असं म्हणणं आहे कारण का नांगर घ्यायला गेलेलो मी परंतु त्याने काय म्हटलं की मीच दादा या चोंड्याची चिखल करेन तर बघूया चिखल अशा प्रकारे चालू आहे आत्तापर्यंत हे दोन चोंडे लावून झालेले आहेत आव्हान पण खतायचं काम चालू असतं कारण का आव्हान खतून मग ही लावणी करावी लागते आणि आज खास करून बटावले आमच्या मदतीला आलेले आहेत एकमेकांना असं मदत करण्यासाठी गावातल्या माणसांनी जावं जेणेकरून शेतीचं काम करायला अजून उत्सुकता वाटते हे बघतोय आपण की आजच्या दिवसाची लावणी चालू आहे आणि थोडा अंग सगळं चिखलाने माकलंय कारण का शेतामध्ये लावणी करताना चिखल सगळा होत असतो आणि इकडे लावणीचं काम चालू आहे खास करून आता वहिनी पण आमच्या इथं लावायला आलेल्या आहेत वटपौर्णिमेला बघितलेत ते ना त्यांना आणि दादा इकडे मूठ वगैरे जमा करतायत तिकडे सगळीकडे कारण का मुंबईवरून आल्याच्या नंतर सुद्धा बघा माणसाला अगदी आवड असली पाहिजे शेतीची त्याप्रमाणे त्यांना आवड आहे म्हणून ते शेतावरती अगदी मूठ टाकायला आणि वहिनीला भात लावायला आलेले आहेत तर बघतोय आपण लावणीचं जोरात काम चालू आहे आणि या कोकणामध्ये अशी या पावसाच्या पाण्यावरती होणारी शेतीसाठी अगदी तो आपल्याला संधी साधायला लागते कारण पावसाचं पाणी एकदा गेलं तर काय शेती लावू शकत नाही म्हणून पाणी आहे तोपर्यंतच उपील झालेले आहेत अगदी चोंड्यामध्ये इकडे सगळीकडे आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे इकडे जवळजवळ उपली असल्यामुळे पाणी आपल्याला भात लावण्यासाठी पुरेसं होत असतं आणि ते आपल्याला कधी तर पावसामध्येच आणि उपील झाल्याच्या नंतर या पाण्याची आपल्याला काय करावी लागते संधी साधून घ्यावी लागते आणि म्हणूनच आत्ता आपण जबरदस्त अशी ही लावणीचं काम चालू आहे त्याच्यामुळे मित्रांनो नक्कीच अशा लावणीसाठी तुम्ही अगदी आवर्जून यावेश आणि शेतीचं काम करावं असं मा तर मित्रांनो असंच आपण लावणीच्या या कामासाठी नक्कीच शेतामध्ये आपण आलं पाहिजे आणि या लावणीचा नक्कीच आपण सहभाग घेतला पाहिजे कारण का शेती सध्या कमी होत चाललेली आहे आणि त्यासाठी या शेतीचं जे आपण आजचा व्हिडिओ टाकतोय तो नक्कीच लाईक तर केलं पाहिजे यासाठी शेतीसाठी आणि आपण नक्कीच पुढच्या व्लॉगमध्ये पुन्हा भेटू कारण शेतीचं अजून काम चालू आहे लावणीचं काम चालू आहे भात लावणीचं भात लावणीची मालवणी पूर्वी करायची पण आता काय ती मालवणी होत नाही पहिल्यासारखी आणि बरीच माणसं असायची त्यावेळी पण आता तेवढी माणसं नसतात त्याच्यामुळे काय मालवणी हा प्रकार नसतो आणि मालवणीला गोडधोड जेवण असतं मटण पुऱ्या वगैरे वडे कोंबडी वडे सगळं असतं चिकन वगैरे तर अशा प्रकारची ती मालवणी असते सगळ्या लोकांनी म्हणजे डाले अशी असतात म्हणून त्यासाठी तर नक्कीच आपण हा लॉग मी इथेच थांबवणार आहे आणि पुढच्या लॉगमध्ये नक्कीच परत एकदा भेटूया नवीन व्हिडिओसहित आणि नवीन काही आपल्या वेगळ्या कार्यक्रम असेल तर पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र